हाय फ्रेंड्स आपलं ट्रान्झेशन अँड इनर ट्रान्झेशन सिरीज हा चॅप्टर सुरू आहे आणि त्या चॅप्टरमध्ये आपण लॅन्थिनाइट्स कंप्लीट केलेले आहेत लास्ट लेक्चरला आज आपल्याला त्या चॅप्टरमधला पुढचा पार्ट बघायचा आहे ॲक्टिनॉइट्स किंवा फाय एफ सिरीजचे जे इलेमेंट आहेत ते आज आपण बघणार आहे त्यालाच ॲक्टिनॉइट सिरीज असं म्हटलं जातं द पिरॉडिक टेबल जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये बॉटमला ज्या दोन रोज असतात त्याच्यामधली पहिली आहे फोर एफ सिरीज त्याला लेंथ सिरीज म्हटलं आपण आणि दुसरी सिरीज आहे फाय एफ सिरीज त्यालाच ॲक्टिनॉइड सिरीज म्हटलं जातं ह्या सिरीजमध्ये सुद्धा चौदा एलिमेंट जे आहेत ते प्लेस केलेले आहेत पोजिशनच्या बाबतीत हा सगळा पार्ट येईल आता एफ सबशेलची कपॅसिटी फोर्टीन इलेक्ट्रॉनची असते त्यामुळे ह्या सिरीजमध्ये टोटल चौदा एलिमेंट असलेले आपल्याला बघायला मिळतील आता हे जे ॲक्टिनॉइड्स आहेत ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ओवरऑल पिरियोडिक टेबलमध्ये ह्याचा जर स्टार्ट बघितला तर हा ॲक्टिनियम जो एलिमेंट आहे म्हणजे एक्झॅक्टली एटी नाईनशी रिलेटेड एटॉमिक नंबर किंवा ॲक्टिनियमपासून ही स्टार्ट झालेली आपल्याला बघायला मिळते आणि एंड होत असताना ह्याचं एंड लॉरेन्सियम ह्या इलेमेंटला होतो ज्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा एकशे तीन आहे तर ॲक्टिनियमपासून ह्या सिरीजचं नाव ॲक्टिनॉइड सिरीज पडलं ॲक्टिनियम नंतर येणारा थोरियम हा जो इलेमेंट आहे थोरियमपासून ही सिरीज तुमची एक्झॅक्टली स्टार्ट होते तिथून पुढचे चौदा इलेमेंट त्याच्या आधीचा येणारा हा ॲक्टिनियम इलेमेंट आहे त्याच्यावरून ह्याला ॲक्टिनॉइड सिरीज असं म्हटलं जातं तर आबंडाच्या बाबतीत जर बघितलं तर हे इलेमेंट नेचरमध्ये जास्तीत जास्त बघायला आपल्याला मिळत नाहीत म्हणजे मेजरली हे इलेमेंट कसे आहेत मॅनमेड असतात किंवा आर्टिफिशियल वेन यांना प्रिपेअर केलेलं आहे आणि हे रेडिओ ॲक्टिव्हिटी हा फिनॉमिनॉन दाखवतात म्हणजे ह्याच्यामधनं रेडिएशन जे असतात अल्फा बिटा गॅमा ह्यासारखे रेर्स ह्यामधनं डिके होत असतात दॅट्स बाय हे इलेमेंट्स जे आहेत ते नेचरमध्ये जास्त फाइंड आउट होत नाहीत आणि हाफ लाईफ जर कन्सिडर केला ह्या इलेमेंटशी रिलेटेड तर त्याची व्हॅल्यूसुद्धा जर आपण बघितली तर एक्झॅक्टली तो सो लाँग म्हणजे जास्त बघायला मिळतो आणि अर्थ है। मदे मदे है, होता। ता हाफ में जे आहे त्याच्यामध्ये रॉक्समध्ये हे एलिमेंट एक्झिस्ट होतात आता हाफ लाईफ म्हणजे कसं काय कॅल्क्युलेट करायचं ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला इलेवन्थमध्ये आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री हा जो चॅप्टर बघितला त्याच्यामध्ये हाफ लाईफचं एक इक्वेशन आपण बघितलं होतं बघा त्याचा फॉर्म्युला असतो टी वन हाफ इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन समथिंग व्हॅल्यू अँड डिवायडेड बाय लॅमडा अशी व्हॅल्यू असते अशा ह्या फॉर्म्युलावरून त्याचा मग हाफ लाईफ कॅल्क्युलेट केला जातो मग ह्या हाफ लाईफशी रिलेटेड ह्या ॲक्टिनाईट सिरीजमधल्या जे इलेमेंट आहे त्यांचे हाफ लाईफच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेले आहेत तिथं थोरियमची किंवा युरेनियमची व्हॅल्यू दिलेली आहे त्यामुळं हे लाँग लिव्ड आयसोटोप जे आहेत तुमचे थोरियम असेल किंवा प्रोटॅक्टिनियम असेल युरॅनियम नेप्च्युनियम प्लुटोनियम ह्यांचे स्टडी डिटेलमध्ये आपल्याला करतायत डेन्सिटीच्या बाबतीत जर विचार केला तर डेन ह्यांच्या डेन्सिटी कशा असतात हाय डेन्सिटी हे दाखवतात त्याच पद्धतीनं त्यांचे मेल्टिंग पॉईंट वन थाउजंड डिग्री सेल्सिअसपर्यंत जा जातात बॉइलिंग पॉईंट थ्री थाउजंड डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आहेत आता लँथेनाईड आणि ॲक्टिनाईड जर आपण कम्पेअर केले तर ॲक्टिनाईड जे आहेत ते लँथेनाईडपेक्षा कसे असतात दे आर लेस रिॲक्टिव्ह म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी असते लँथेनाईडपेक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं लँथेनाईड आणि ॲक्टिनाईड जर आपण वॉटर बरोबर रिॲक्ट केले तर लँथेनाईड हॉट आणि कोल्ड अशा दोन्ही वॉटरबरोबर रिॲक्ट होतात पण जर लँथेनाईड आणि ॲक्टिनाइडच्या बाबतीत जर ॲक्टिनाईड आपण रिॲक्ट केले तर ॲक्टिनाईड जनरली हॉट वॉटरबरोबर रिॲक्ट होतात पण कोल्ड वॉटरबरोबर ते इझिली रिॲक्ट होऊन हायड्रॉक्साईड किंवा एच टू गॅसचं लिबरेशन बघायला आपल्याला तिथनं मिळत नाही व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट जर कन्सिडर केल्या तर सारखे हे इलेमेंटसुद्धा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात अगदी प्लस टूपासून प्लस एटपर्यंत यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला बघायला मिळतात कॉमनली ह्या एलिमेंटच्या बाबतीत जी आहे ती प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट बऱ्यापैकी सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत किंवा मेजरली प्लस थ्री ही कॉमन राहते आणि काही इलेमेंटच्या बाबतीत ती प्लस एटपर्यंत एक्सटेंड झालेली आपल्याला बघायला मिळते टॅबुलर फॉर्ममध्ये तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे ऑक्सिडेशन स्टेटशी रिलेटेड आता मोस्टली जे तुमचे ॲक्टिनाइड्स आहेत त्यांच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ॲक्टिनायडशी रिलेटेड आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर आपण बघितलं तर प्रिसिडिंग एलिमेंट हा तुमचा रेड ऑन येतो आणि आउटर मोस्ट शेल जर कन्सिडर केला तर तिथं फाय एफ देन सिक्स डी आणि सेवन एस ह्या वॅलन्स शेल बघायला मिळतात मग फाय एफ तुमची सक्सेस्युली भरते वन टू फोर्टीन इलेक्ट्रॉन तिथं अकोमोडेट होऊ शकतात सिक्सटीमध्ये झिरो टू टू इलेक्ट्रॉन असतात कारण डी सपशेलशी रिलेटेड वॅलन्स शेल जरी असली तरी मॅक्झिममली फिलअप होत असताना तुमचं यफ सपशेल म्हणतं भरत असतात डीमध्ये झिरो टू टू आणि एसमध्ये ऑब्वियसली टू इलेक्ट्रॉनचं अकोमोडेशन होत असतं ह्या फॉर्ममध्ये वन मार्क्सचा हा तुमचा क्वेश्चन होऊन जाईल की वॉट इज द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ लँथेनाईट सिरीज आता ह्याच्याशी रिलेटेड मग ह्या आउटर मोस्ट शेलवरनंच त्याचे ऑक्सिडेशन स्टेट तिथं व्हॅरी झालेले आपल्याला बघायला मिळतात जसं uh, लँथेनाईडमध्ये आपण बघितलं की लँथेनाईडमध्ये प्रिसिडिंग इलेमेंट तुमचा झिना येतो आणि शेल जर कन्सिडर केला तर फोर एफ फाय डी आणि सिक्स एस अशा शेल बघायला मिळतात सेम कॉन्फिग्रेशन से 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 वन टू फोर्टीन डीमध्ये झिरो टू वन केस असते इथं आणि सिक्स एसमध्ये टू इलेक्ट्रॉन असतात अशा फॉर्ममध्ये ह्या दोन्ही सिरीजचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे आहे वन मार्कला तुम्हाला विचारू शकतात ह्या बेसिक गोष्टी आहेत ॲक्टिनाईटशी रिलेटेड आता लेनथिनाईड आणि ॲक्टिनाईट जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीत आपण काय सांगितलं की व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हे बघतात तुम्ही चार्टच्या फॉर्ममध्ये इथं बघू शकता मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय बघायला मिळते आपल्याला ही प्लस थ्री बघायला मिळते बऱ्यापैकी इलेमेंटच्या बाबतीत युरेनियम किंवा तुमचा नेपच्युनियम प्लुटोनियम हे एवढा इथला जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये मग व्हेरिएशन बघायला मिळतं प्लस फोर प्लस फाय प्लस सिक्सपर्यंत हे व्हेरिएशन तिथं दाखवतात हे इलेमेंट म्हणजे अशा फॉर्ममध्ये हा इंट्रोडक्टिव्ह पार्ट झाला ह्या ॲक्टिनाईट सिरीजशी रिलेटेड तर एक्झॅक्टली प्रॉपर्टीज काय आहेत ॲक्टिनाईटच्या जसं आपण लँथेनाईटच्या बघितल्या त्याच पद्धतीनं ॲक्टिनाईट्समध्ये सुद्धा त्याच्या प्रॉपर्टी बघायला मिळतात आता जसं लँथेनाईटमध्ये आपण लँथेनाईटचं कॉन्ट्रॅक्शन बघितलं त्याच पद्धतीनं ॲक्टिनाईटचं कॉन्ट्रॅक्शनसुद्धा होतं सेम रिझनचा अर्ध्या जसं ॲटॉमिक आणि सॉरी ॲटॉमिक नंबर जस जसा वाढणार तसतसं आयोनिक आणि ॲटॉमिक रेडिएची व्हॅल्यू डिक्रीज व्हायला लागते हा जो फिनॉमिनॉन आहे त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्शन आणि हे ॲक्टिनायडमध्ये सुद्धा बघायला मिळतं म्हणून त्याला म्हटलं जातं ॲक्टिनायडचं कॉन्ट्रॅक्शन आता हे का होतं तर ह्याच्यासाठी सुद्धा तेच रिझन आहे आपण आउटर मोस्ट कॉन्फिगरेशनमध्ये काय बघितलं होतं की फाय एफ सिक्स डी आणि सेवन एस ह्या शेल बघायला मिळतात एफ ऑर्बिटल तुमचं कसं असतं बघा त्याचं शेप जर बघितलं तर ते डिफ्यूज शेपचं असतं आणि इलेक्ट्रॉन फील होत असताना ह्या एफ सब शेलमध्ये फील होत असतात आणि हे डिफ्यूज शेपचं असल्यामुळं काय होतं की तिथं एक टाईपचा पुअर टाईपचा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शेल्डिंग इफेक्ट क्रिएट केला जातो शेल्डिंग इफेक्ट म्हणजे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे ऑर्बिटल जे आहे तुमचं एफ ऑर्बिटल ते न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे आणि हे जवळ असल्यामुळे ह्यांच्यामध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असणार आहे जस जसा अटॉमिक नंबर वाढेल तस तसा हा न्यूक्लिअर चार्जसुद्धा एका युनिटनं वाढत जाणार आहे तो एका युनिटनं वाढत गेला तर ह्या आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ऑब्व्हियसली ते इन्क्रीज व्हायला पाहिजे पण कसं होतं की ह्या फाय एफमधल्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळं काय होतं की तिथं शिल्डिंग इफेक्ट क्रिएट होतो त्या इफेक्टमुळं मग ॲक्टिनाईटचं ॲटॉमिक आणि आयनिक रेडिया डिक्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे एक टाईपचा हा लेंथेनाईटचं कॉन्ट्रॅक्शन इथं आपल्याला बघायला मिळेल का ग्राफिकल इन फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला इथं लेंथेनाईटचं कॉन्ट्रॅक्शन दिले जसं ॲक् सॉरी ॲक्टिनाईटचं दिलेलं आहे जसं लेंथेनाईटचं आपण बघितलं होतं त्याच पद्धतीनं हे ॲक्टिनाईटचं ट्रॅक्शन इथं झालेलं आपल्याला बघायला मिळेल ओके न वॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनायट्स किंवा फायब सिरीजच्या इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इथं दिसत आहेत तुम्हाला सिमिलर जशा लँथेनाईटच्या प्रॉपर्टी आहेत त्याच पद्धतीनं ॲक्टिनाईटच्या प्रॉपर्टी आहेत ॲपेरेनच्या बाबतीत जर बघितलं तर ॲक्टिनाईटसुद्धा सिल्वरी किंवा व्हाईट कलरचे असलेले आपल्याला बघायला मिळतात रिॲक्टिव्हिटी जर कन्सिडर केली तर हे एलिमेंट हायली रिॲक्टिव्ह आणि रेडिओक्टिव्ह नेचरचे असतात म्हणजे त्याच्यामधनं अल्फा बीटा गामा ह्यासारखे रेज जे आहेत त्यांचा काय होत असतो डिके होत असतो त्यामुळे ह्यांना रेडिओ ॲक्टिव्ह नेचर असं पण म्हटलं जातं युरेनियम हा इलेमेंट सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल जो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये वापरला जातो कारण ह्याच्यामधनं जर कन्सिडर केलं तर रेडिएशन बाहेर टाकण्याची ह्याची टेंडन्सी असते ओके देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रोमिथियम सोडला तर बाकीच्या बाबतीत नेचरमध्ये हे नॉन रेडिओक्टिव असतात असं दाखवलं आहे देन ॲक्टिनर कॉन्ट्रॅक्शन यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आत्ता आपण एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं हे टॉमी काय निक रेडिया डिक्रीज व्हायला लागते ॲक्टिनियमपासून लॉरेन्सियमपर्यंत बिकॉज ऑफ दी पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ फाय अप सबशेलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामुळं युजली हे इलेमेंट प्लस थ्री ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि काही इलेमेंटच्या बाबतीत ती हायर ऑक्सिडेशन स्टेट प्लस सिक्सपर्यंत गेलेली बघायला मिळते हाफ लाईफशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं तर तर हे एकंदरीत ऑक्सिडेशन स्टेट किंवा जनरल इंट्रोडक्शन आपण म्हणूया ॲक्टिनाईट सिरीजशी रिलेटेड एक्झॅक्टली आता ह्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत जसं आपण लँथेनायडचे ॲप्लिकेशन्स बघितले की लँथेनाईटचे ऑक्साइड जे आहेत ते कसे कसे वापरले जातात ओके त्यांच्यासाठी जे लिमिनेसन्स फिनॉमिना असल्यामुळे त्यांना लाईट पर्पजसाठी पर वापरलं जातं त्याच पद्धतीनं मग हे ॲक्टिनाईड आहे त्यांचा कुठं यूज केला जातो तर आपल्याला माहिती आहे की ह्यांचे हाफ लाईफ जर कन्सिडर केले तर त्याच्या व्हॅल्यू खूप लाँग असल्यामुळं जनरली ह्यांना रेडिएशनच्या बाबतीत नेग्लिजिबल रेडिएशन ह्यांच्यापासून मिळतात त्यामुळं डे लाईफमध्ये ह्याचा यूज केला जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल थोरियमचा ऑक्साईड घ्या किंवा वन पर्सेंटचा सेरियम ऑक्साईड जो आहे त्याच्याबरोबर ह्याला मर्ज करून इनडोअर लाईटिंग जे असतं त्याच्यामध्ये लॅम्प्समध्ये ह्याला जास्ती करून वापरलं जातं ओके कारण हे जे ऑक्साईड आहे ते हीट एनर्जी याचं कन्वर्जन जे आहे नॅचरल बर्निंग गॅसपासून जी हीट एनर्जी मिळते त्याचं इंटेन्स लाईटमध्ये इझिली कन्वर्जन करतात त्यामुळे ह्यांना लॅम्प्समध्ये वगैरे वापरलं जातं आउटडोअर लाईटिंगमध्ये सुद्धा ह्यांना प्रिफर केलं जातं म्हणजे अशा टाईपचे हे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा फिनॉमिना दाखवत असल्यामुळे हे एलिमेंट जास्तीत जास्त लाईटिंग पर्पजसाठी वापरले जातात ओके न युरेनियमच्या बाबतीत एक टॅबलर फॉर्म किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे बघा युने युरेनियम हे जास्त डिमांड केलं जाणार आहे कारण ह्याच्या मेथड जर कन्सिडर केला तर एक्स्ट्रॅक्शन ह्याचं युरेनियमचं कसं म्हणजे मेटलर्जीमध्ये आपण हे पॉईंट डिस्कस केलेले आहेत कसं ह्याला एक्स्ट्रॅक्ट केलं जातं वगैरे त्या फॉर्ममध्ये मग ह्याचा हा जो युरेनियम आहे त्याचा ऑक्साईड जर कन्सिडर केला फोर प्लस ऑक्सिडेशन स्टेट असणारा ह्याला आयनच्या किंवा एफ ईथ्री प्लस बरोबर ह्याला रिॲक्ट केला तर त्याच्यामधनं युरेनियम फोर प्लस ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असणारा ऑक्साईड सिक्स प्लस ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्वर्ट केला जातो आणि फायनली मग त्याच्याशी रिलेटेड ही रिडॉक्स रिॲक्शन कॅरी आउट केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन आपण घेतली तर त्याच्यामधनं मग युरेनियमचा कॅटायन तिथं टू प्लस ऑक्सिडेशन स्टेट असलेला क्रिएट झालेला बघायला मिळेल प्युरिफिकेशनच्या बाबतीत अमोनिया जेव्हा नेक्स्ट स्टेपमध्ये ॲड केला जातो तेव्हा ब्राईट येलो कलरचा प्रेसिपिटेट ज्याला अमोनियम डाय युरेनेट असं म्हटलं जातं तो तिथं सिंथेसाइज होतो किंवा तयार होतो आणि त्यालाच युरेनियमच्या फॉर्ममध्ये वापरलं जातं तर हा एवढा जो पार्ट आहे हा ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला दिलेला आहे हा सुद्धा तुम्ही केअरफुली बघायचा आहे रिॲक्शन जर कन्सिडर केल्या तर दिसवन इज अ रिडॉक्स रिॲक्शन एच टू एस बरोबरची जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये युरेनियमचा हा जो ऑक्साईड आहे त्याचं सल्फेट फॉर्ममध्ये कन्वर्शन झालेलं बघायला मिळेल आणि हा मेन प्रोडक्ट नेक्स्ट स्टेपमधला जो आहे तो डायुरेनेटच्या फॉर्ममध्ये तिथं क्रिएट झालेलं आपल्याला बघायला मिळतो तर अशा पद्धतीनं हे ॲक्टिनाईट्स आहेत तर त्याच्या ॲक्टिनाईट्स सिरीजशी रिलेटेड जर कॉन्फिग्रेशन जर बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एक्झॅक्टली इलिमेंट काय आहेत ॲक्टिनाईट्स सिरीजचे तर, तर बघा इथं तुम्हाला दिसते फर्स्ट इज अ ॲक्टिनियम मग अशी जर आपण बघितलं जर इंट्रोडक्टरी पार्ट जर कन्सिडर पार केला तर थो तिथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे ती तुम्ही क्लिअर करून घ्यायचे तिथं तुम्हाला देत असताना थोरियमशी रिलेटेड ॲटॉमिक नंबर जो आहे तो इथं सेवन्टी टू दिलेला आहे बघा इट इज रॉंग वन एक्झॅक्टली ह्याचा ॲटॉमिक नंबर जर कन्सिडर केला तर तो तुम्हाला नाईन्टी नाईन्टी वनच्या फॉर्ममध्ये इथं दिलेला बघायला मिळेल हा टॅब्युलर फॉर्म जर कन्सिडर केला तर बघा थोरियमचा ॲटॉमिक नंबर हा नाईन्टी आहे ॲक्टिनियम हा एटी नाईन आहे नव्वदपासून एकशे तीनपर्यंतचे जे इलेमेंट आहेत तुमचे ते ॲक्टिनॉट सिरीजमध्ये येतात म्हणजे ॲक्टिनियम ह्यावरून नावावरून त्याला ॲक्टिनॉट सिरीज असं नाव पडलं दन नेक्स्ट वन इज अ थोरियम इट हॅज अ सिंबॉल टी एच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर बघितलं ग्राउंड स्टेट आणि ऑक्सिडेशन स्टेटच्या फॉर्ममध्ये इथं बघायला मिळेल तुम्हाला ॲक्टिनियमच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर फाय एप झिरो म्हणजे इथं इलेक्ट्रॉन एप सब एंटर होत नाही एकोणनव्वद इलेक्ट्रॉनचं कॉन्फिग्रेशन लिहिलं तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे आउटर मोस्ट शेलचं कॉन्फिग्रेशन बघायला मिळेल थोरियमपासनं जी तुमची सबशेल आहे ती फिलअप झालेली आपल्याला बघायला मिळते फाय एफ नंतर डी म्हणजे मग अशा आपण बघितलं की डीमध्ये कसं असतं एक 2, फो तर झिरो टू टू ह्या फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन असतात तर बघा इथं तुम्हाला डी सबशेलमध्ये वन काही केसेसमध्ये झिरो काही केसेसमध्ये टू अशा फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन बघायला मिळतात नेक्स्ट वन इज अ प्रोटॅक्टिनियम टॉमिक नंबर नाईंटी वन युरेनियम त्याचं सिम्बॉल आहे यू टॉमिक नंबर नाईंटी टू आहे ओके त्याचं कॉन्फिग्रेशन तुम्हाला इथं दिलेलं बघायला मिळेल नेक्स्ट वन इज अ नेपच्युनियम प्लुटोनियम अमेरिसियम किंवा क्युरियम बर्केलियम कॅलिफोर्नियम आयन्स्टिनियम फर्मियम मेंडेलिव्हियम नोबिलियम लॉरेन्सियम आता बऱ्यापैकी यांचे नेम्स जर कन्सिडर केले बघा तर हे जे नेम्स आहेत हे मॅनमेड इलेमेंट आहेत मग आपण बघितलं जे आर्टिफिशियल वेनं ह्यांना लॅबमध्ये सिंथसाईज केलेलं आहे त्यामुळं त्या ज्यांनी कोणी सिंथसाईज केले त्याच्या नावावरून त्याचे नेम्स आहेत जे जा आयन्स्टिनियम जर कन्सिडर केलं तर आयन्स्टाईन यांना फाइंड फाईंड आउट केला कॅलिफोर्नियम किंवा के बर्केलियम क्युरियम अमेरिसियम हे सगळे एलिमेंट जे आहेत हे बऱ्यापैकी मॅनमेड आहेत त्यामुळे त्यांचे नेम्स त्या पद्धतीनं दिलेले आपल्याला तिथं बघायला मिळतील एकंदरीत त्याचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीत कॉमनली झिरो किंवा सॉरी प्लस थ्री प्लस फोर अगदी प्लस सिक्सपर्यंत ह्या व्हॅरीज झालेल्या बघायला मिळतात जसे रिलेटेड त्याचे ॲटॉमिक रेडियाच्या व्हॅल्यू आयनिक रेडियाच्या व्हॅल्यू मला इथं दिलेल्या आहेत बघा अशा पद्धतीनं हा टॅब्युलर फॉर्म जो आहे हा सुद्धा तुम्ही बघून ठेवायचा आहे देन दी नादर मेन पॉईंट इज सिमिलॅरिटी अँड डिफरन्स बिटवीन लेंथेनॅड अँड ॲक्टिनॅन तर ह्या पॉईंटवरती तुम्हाला क्वेश्चन असतो डिफरन्स काय आहे लेंथेनॅड आणि ॲक्टिनॅनमधला सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स असं ह्या वर्षी चेंज करून थोडं दिलेलं आहे ओल्ड सिलेबसमध्ये डायरेक्टली डिफरन्स बिट्वीन लँथेनाईड आणि ॲक्टिनॅड असा पॉईंट होता तो फुल क्वेश्चन याच्यावरती यायचा अगोदर लेट्स कन्सिडर दी फर्स्ट वन सिमिलॅरिटीज काय समानता आहे लँथेनाईड आणि ॲक्टिनॅडमध्ये जर आपण बघितलं तर दोघांच्या बाबतीत दोन्ही सिरीजमध्ये प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला बघायला मिळते ही सिमिलॅरिटी आहे पण प्लस थ्रीच असते का सगळ्यांची तर नाही थोडाफार डिफरन्स येतो काय डिफरन्स आहे बघा की लँथेनाईडमध्ये मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ही प्लस फोरपर्यंत जाते म्हणजे जा आपण सेरियम इलेव्हन जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये प्लस फोर येते पण ॲक्टिनाईडमध्ये प्लस थ्री असूनच्या असून प्लस फोर प्लस फाय प्लस सिक्स प्लस सेवनपर्यंत ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतात म्हणजे हा फरक आहे सिमिलॅरिटी जरी असली प्लस थ्री तर व्हेरिएशन त्याच्यामध्ये येतं देन लेंथेनाईड आणि ॲक्टिनाईडमध्ये जर कन्सिडर केलं तर दोघांच्यामध्ये ऑर्बिटल हे सक्सेसिवली किंवा ग्रॅज्युअली फिलअप केले जातात मग फो एफ ऑर्बिटल दोघांचे सेम असतात का तर नाही तर जनरली काय असतं की लँथेनाईड्समध्ये फोर एफ भरलं जातं ॲक्टिनाईटमध्ये फाय एफ भरलं जातं आता लॅन्थेनाईटच्या बाबतीत ते कॉम्प्लेक्स तयार करत नाहीत म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला की मेटल एलिमेंट सेंट्रले असतो त्याला बाकीच्या एंटरटेननी काय केलेलं असतं सराउंड केलं असतं लँथेनाईड हे कॉम्प्लेक्सेस तयार करत नाहीत पण ॲक्टिनाईडच्या बाबतीत कॉम्प्लेक्स फॉर्म होऊ शकतात आणि जनरली हे थायो इथर्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे थायो इथर जर कन्सिडर केला तर कसं असतं थायो हा ग्रुप त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो दिस वन म्हणजे इथर आपण असं लिहितो आर ओ आर थायो इथरच्या बाबतीत मध्ये सल्फरची अटॅचमेंट तिथं असलेला आपल्याला बघायला मिळेल देन नेक्स्ट पॉईंट इज नेक्स्ट वन इज सिमिलॅरिटीजच्या बाबतीत जर कन्सिडर केलं आपण तर आयनिक आणि ॲटॉमिक रेडियस जी आहे ती बोथ सिरीजमध्ये डिक्रीज झालेले बघायला मिळते जस जसं ॲटॉमिक नंबर वाढेल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालेलं बघायला मिळतं आणि डिफरन्स जर कन्सिडर केला तर तुमचे जे ऑन लँथेनाईड आहेत ते नॉन रे म्हणजे लँथेनाईड सिरीजमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी जास्त बघायला मिळत नाही म्हणजे एखादा दुसरा इलेमेंट दाखवेल पण ॲक्टिवॅड जर बघितले तर त्याच्यामध्ये रेडिओक्टिव्ह नेचर असलेलं आपल्याला बघायला मिळतं दिस इज अ डिफरन्स नेक्स्ट वन पुढचा पॉईंट जर कन्सिडर केला तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे बोथ सिरीजमध्ये तिथं दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते आणि हायली ते कसे असतात रिॲक्टिव्ह नेचरचे असलेले आपल्याला बघायला मिळतात दिस इज अ सिमिलॅरिटी लँथेनायडच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर ऑक्सो कॅटायन फॉर्म करतात पण ॲक्थेनायडच्या बाबतीत ता अशा टाईपचा कॅटायन ते तयार करत नाहीत नादर वन इज सिमिलॅरिटीच्या बाबतीत जर, जर कन्सिडर केला नायट्रेट्स घ्या पर किंवा सल्फेट ह्या लँथेनाईड आणि ॲक्टिनाइडशी रिलेटेड हे सोल्युबल असतात हायड्रॉक्ट साइड फ्लोराइड्स आणि हे सगळे सव, सोल्युबल असतात म्हणजे कोण नायट्रेट्स पर क्लोराइड्स किंवा सल्फेट हे लेनथेनाईट आणि ॲक्टिनाईटशी रिलेटेड हे सोल्युबल असतात पण ह्याच एलिमेंटच्या बाबतीत त्यांचा हायड्रॉक्साईड असेल किंवा कार्बोनेट्स असतील किंवा क्लोराईड्स असतील ते कसे असतात इनसोल्युबल असलेले आपल्याला बघायला मिळतात देन व्हॉट इज अबाउट दी डिफरन्स मोस्ट ऑफ दी लेनथेनाइड्स आर कलरलेस बट वेर ॲज ॲक्टिनाईट शोज अ कलर आयन्स म्हणजे एफ एफ ट्रान्झेशनशी जर कन्सिडर केलं तर सुद्धा कलर दाखवतात पण बऱ्यापैकी सगळेच कलर दाखवतात असं नाही एक्सेप्शनल केसेस आधार पण ॲक्टिनाईटच्या बाबतीत हे जे आहेत ते बऱ्यापैकी कलर्ड आयन्स आपल्याला दाखवत असलेलं बघायला मिळतं तर हा जो पॉईंट आहे डिफरन्स आणि सिमिलॅरिटीज ऑफ लँथेनायड अँड ॲक्टिनाईड हा बऱ्यापैकी विचारल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा पॉईंट तुम्ही केअरफुली स्टडी करायचा आहे देन अनादर क्वेश्चन रिगार्डिंग पॉईंट जर कन्सिडर केले तर मग अशी मी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सांगितलं वन मार्कला तो विचारला जाऊ शकतो फायअप सिरीजचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे किंवा वन मार्कला व्हॉट इज ॲक्टिनॉइड असाही क्वेश्चन विचारला जाईल ॲक्टिनाईटचं जा कॉन्ट्रॅक्शन एक्सप्लेन करा अशा फॉर्ममध्ये सुद्धा क्वेश्चन इथं येऊ शकतो ओके देन वन ती ॲप्लिकेशनचा पार्ट जो आहे तो न्यू पॉईंट आहे त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत तर हा एवढा सगळा पार्ट जो आहे हा ॲक्टिनाईट सिरीजशी तुमचा दिलेला पॉईंट आहे देन नादरवनीज कम्पॅरिझन तुम्हाला दिलेला आहे आणि शेवटचा पॉईंट राहतो आपला पोस्ट ॲक्टिनॉड इलेमेंट्स, हे जे दोन पॉईंट आहेत ते मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये विथ रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक बघायचं आहे ओके स्टुडंट्स थँक्यू